आणि लोकसभेसाठी महायुतीच्या नवीन फॉर्म्युल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 32, 12 आणि 4 अशा फॉर्म्युल्यावरती महायुतीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचं कळत आहे. भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागांवरती लढण्याची शक्यता आहे. पण या संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीतनं होऊ शकतो. कोण किती जागा लढणार, कुणाकडे किती मतदारसंघ जाणार, याबद्दल गेले काही महिने सातत्यानं खल सुरू आहे. भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 असा महायुतीचा नवा फॉर्म्युला लोकसभेसाठी असू शकतो. सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सुशांत, प्राथमिक चर्चा काय होतीय, कोण किती मतदारसंघांवरती दावा करेल? नक्कीच, जर आपण बघितलं असेल तर यंदा भाजपचा जे एक अंतर्गत सर्वे जो आहे तो नुकताच झाला आणि या सर्वेमध्ये भाजप जर 30 जागा निवडणुकीला उतरले भाजप मैदानात तर भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी भाजप जे आहे ते 32 लढू शकतं अशी प्राथमिक माहिती मिळते आणि प्राथमिक तशी चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 अशी सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे. नुकतीच दिल्लीमध्ये भाजपची ज्यावेळी बैठक झाली, अधिवेशन झालं, त्या देखील यावर चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते. प्राथमिक निर्णय जो अंतिम निर्णय जो आहे तो केंद्रीय नेतृत्व घेणार, मात्र सध्या तरी ही प्राथमिक चर्चा आहे. पुन्हा एकदा भाजपकडून संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर कोणाला किती जागा द्यायचा याचा अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या तरी भाजप आणि महायुतीमध्ये अशी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भाजप 32 लढेल, राष्ट्रवादी 4 आणि शिंदेच्या 12 जागा, अशा जवळपास 48 सध्या चर्चा सुरू आहे. आता येत्या काळात केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेते, नेमके कोणते कोणते लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मुंबईतील 6 पैकी 4 लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे, भाजपला 4 लोकसभा मतदारसंघ लढायचे आहे. तसे कोकणातील देखील महत्वाचे लोकसभा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ असेल तिथे देखील भाजपला आपला उमेदवार उतरवायचा आहे. त्यामुळे अनेक लोकसभा मतदारसंघावर महायुतीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल. सध्या तरी ही प्राथमिक माहिती आहे. येत्या काळात येत्या 8 ते 10 दिवसात यावर अंतिम निर्णय होईल आणि नेमकी महायुती कोणाला किती जागा दिल्या जाईल यावर शिक्कामोर्तब करतील. ज्ञानदा, बरोबर आहे. महाराष्ट्रासाठी भाजपचं मिशन 45 आहे, महायुतीचं मिशन 45 आहे आणि त्या दृष्टीनं जो जी जागा जिंकू शकेल त्याच्याकडे ती जागा जाईल. या अनुषंगानं कदाचित जागा वाटपाची शक्यता पहिल्यापासूनच व्यक्त होते. धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.